मित्र हो नमस्कार सतत खोटं बोलणं रेटून खोटं बोलणं जनतेमध्ये भ्रम तयार करणं जनतेची दिशाभूल तयार करणं ही भाजपची काही जन्म वैशिष्ट्ये आहेत आणि गुणवैशिष्ट्ये तर आहेतच ते, ते कोणत्या वेळेला कोणत्या विषयी लोकांच्या समोर ठेवून भ्रम तयार करतील याचा अंदाज कोणालाच येत नाही आत्ता ज्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका चालू आहेत झारखंडमध्ये चालू आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मोती मो मु, योगी यांनी एक घोषणा केली हिंदुत्वाच्या नावाने घोषणा करण्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये योगी एक नंबरला आहेत मोदी दोन नंबरला आहेत फडणवीस तीन नंबरला आहेत अशी ही मालिका आपल्याला पाहिजे तेवढी वाढवता येते ते म्हणाले बटेंगे तो कटेंगे म्हणजे जर आपण विभागले गेलो तर आपले तुकडे होतील आणि ही घोषणा देशभर फिरत राहिली आता या घोषणेचा अर्थ काय आणि कोण तुमचे तुकडे करणार आहे कोण तुम्हाला डिवाइड करणार आहे हे काही योगी सांगत नाहीत त्यांना समांतर वाटावे अशी घोषणा मोदींनी केली महाराष्ट्रात येऊन एक होंगे तो सेफ होंगे जे जर आपण एकत्र राहिलो तर सुरक्षित राहिलो ओके मग आत्ता तुम्ही कुणापासून असुरक्षित आहात तो ह्या देशात आहे की देशाच्या बाहेरचा आहे तो ह्या समाजातला आहे की समाजाच्या बाहेरचा आहे तो हिंदू धर्मातला आहे की हिंदू धर्माच्या बाहेरचा आहे हे एक व्हा बटू नका ही भाषा बोलण्याची वेळ का आली त्याचा खुलासा हे करत नाही पण शहाण्या माणसाला कळतं पब्लिक है सब जानती है जसं एक हिंदी चित्रपटातलं गाणं आहे तसं पब्लिकला आता कळाय लागलेलं ला आहे की हा धोका कुणाला आहे एक न होण्याचा धोका कुणाला आहे आणि तो कुणापासून आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाही आहे कितीतरी वर्षापासून हे हिंदु हिंदुत्ववादी नेते हिंदू समाजावर एक अदृश्य शक्ती असलेलं भूत तयार करतात आणि कुणाला तरी त्या भूताचं नाव देतात आणि त्या भूताविरुद्ध लढायचंय त्या अदृश्य शक्तीविरुद्ध आहे आणि हिंदूंनी एक व्हायचंय हे त्यामागचं राजकारण असतं साधा मुद्दा आहे की राहुल गांधीने लाल कवर असलेली राज्यघटना दाखवली आता प्रश्न असा येतो कवर लाल असल्यामुळं घटनेतला कंटेंट कधी बदलत नसतो कवर निळं असल्यामुळं राज्यघटना सक्षम होत नसते कवर पांढरं असल्यामुळं राज्यघटनेला कशा पद्धतीनं तोंड द्यावं लागेल हे सांगण्याची गरज नसते कवर कवर आहे आणि घटना घटना आहे आणि कंटेंट कंटेंट आहे कवर लाल असेल तर हे नक्षलवादी होतात त्यांच्याबरोबरचे होतात अर्बन नक्षलवादी होतात पण स्वतः पंतप्रधान लाल कवर असलेली राज्यघटना राष्ट्रपतींना भेट देतात तेव्हा हा प्रश्न काही तयार होत नाही सगळ्या लोकांना माहिती आहे की गेल्या दहा बारा वर्षापासून राज्यघटनेचं आणि स्वायत्त संस्थांचं काय चाललेलं आहे ईडीपासून तीनशे सत्तराव्या कलमापर्यंत आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतात हे राज्यघटनेचं संरक्षण आहे हे स्वायत्त संस्थांचं संरक्षण आहे त्यातलं काहीच नाही आहे म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लोकशाही आणि संविधान हा एक प्रमुख मुद्दा ठरवला आणि या मुद्द्याला बीजेपीने नेरेशन म्हणजे कल्पक कथा असं उत्तर दिलं आता हे राज्यघटनेचा विषय घेऊन जात आहेत आणि काँग्रेसवर अशी टीका करतात की राज्यघटनेला सगळ्यात मोठा धोका काँग्रेसचा आहे इथल्या आरक्षणाला सगळ्यात मोठा धोका काँग्रेसचा आहे आरक्षणमधल्या जाती जमाती हेच काँग्रेसचं बळ असेल तेच त्यांची जीवनवाहिनी असेल तर कोणता शाना माणूस जीवनवाहिनीलाच धक्का पोचेल हा कॉमन प्रश्न आहे पण त्या अंगाने त्यांना विचारच करायचा नाही आहे लोक भडकतील लोकांची माती फिरतील अशा पद्धतीनं ह्या सगळ्या घोषणा होत आहेत आणि महाराष्ट्रात फडणवीस त्या मोठ्या प्रमाणात करतायत फडणवीसांच्या बरोबर आलेले त्यांच्या पक्षात आलेले काही तरुण नेतेसुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये अशा घोषणा रोज होत आहेत निवडणुका येतात निवडणुका जातात नेते येतात नेते जातात आपल्याला सातत्याने अशा गोष्टीचं रक्षण करायचं आहे की ज्याच्यामध्ये सामाजिक सलोख आहे धार्मिक सलोख आहे संविधानाला रक्षण आहे संविधानातल्या तत्वांना रक्षण आहे कारण हे सगळं इथल्या जनतेचं बळ आहे याला धक्का पोचेल अशी कोणतीही घोषणा आपण एंटरटेन करता कामाने किंवा कोणी ती केली तर तिच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे आपण आपलं डोकं शांत ठेवायला पाहिजे कॉमन सेन्सने विचार करायला पाहिजे खरंच कवर बदलल्यावर घटनेचं मूल्य कमी होतं आणि रंगाचा आणि घटनेचा काय संबंध आहे मग ह्यांचा भगवा रंग आहे जिथे तिथे येतो त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला तर ह्यांचा पण लाल रंग आहे त्याच्यावर आक्षेप घेतला तर हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये हे अधिक होणार म्हणून माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही सांगायला शिकलं पाहिजे तुम्ही काही बोला पब्लिकला हे कळतं पब्लिक, पब्लिक सबकुच जानती आहे धन्यवाद